नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी मानसोपचार तज्ञ म्हणजे सायकियाट्रिस्ट आहे. मी डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट म्हणजे व्यसनमुक्ती तज्ज्ञ आहे आणि ठाणे इथे सायकियाट्रिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे. आज मी तुम्हाला नैराश्य म्हणजे डिप्रेशन याची काय काय लक्षणं आहेत आणि ती कशी ओळखायची याबद्दल थोडी माहिती देणार आहे. माणसाच्या मनाविरुद्ध काही झालं किंवा काही अघटित घटना घडली किंवा काही नको असलेलं घडलं तर माणसाला स्ट्रेस येतो म्हणजे ताण येतो आणि त्याचं रूपांतर नैराश्यात होतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये स्ट्रेस हा अविभाज्य भाग झाला आहे आणि त्यामुळे नैराश्याचं जाळं पसरत चाललं आहे. वेळीच जर आपण नैराश्याची लक्षणं ओळखली आणि त्याच्यावर ट्रीटमेंट केली तर ते आटोक्यात येऊ शकतं, पूर्णपणे बरं होऊ शकतं. जनरली आपल्याला दोन कारणं मुख्यतः दिसून येतात. एक म्हणजे उदासीनता, दिवसभर उदास वाटत राहणे, ज्याला आपण सॅडनेस असं पण म्हणतो. जर पेशंटला विचारलं की तुम्हाला दिवसभर कसं वाटतं तर ते प्रामुख्याने सांगतात की आम्हाला उदास वाटत राहतं, चांगलं वाटत नाही. दुसरं म्हणजे इच्छा न होणे, इंटरेस्ट कमी होणे, काही करायची इच्छाच होत नाही. जसं पहिले जर व्यक्ती ट्रेकिंग करत असेल, कुकिंग करत असेल, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट होता, आवडीने एखादी गोष्ट करत असेल, तर ती आता करायचीच इच्छा होत नाही, दिवसभर बसून राहावं असं वाटतं. तिसरं म्हणजे झोप कमी लागणे किंवा झोप न येणे किंवा झोप मंद मंद उघडणे किंवा सकाळी लवकर जाग येणे किंवा असं वाटणं की सूर्य का उगवला, उगवायलाच नको होता. या उलट काही लोकांना जास्त झोप येते, सुस्ती वाटते, पडून राहावं असं वाटतं. काही लोकांना भूक कमी होते, खायची इच्छाच होत नाही, त्यामुळे वजन कमी होतं. पण या उलट काही लोकांना जास्त भूक लागते, जास्त गोड खायची इच्छा होते, चॉकलेट्स खायची इच्छा होते किंवा आवडती गोष्ट खायची इच्छा होते. काही लोकांमध्ये संथपणा वाढतो म्हणजे कामाची स्पीड कमी होते, चपळपणा कमी होऊन जातो, एका जागी बसून तर बसून राहावं असं वाटतं. या उलट काही लोकांना रेसलेसनेस म्हणजे चंचलपणा वाढतो. जर आपण असं आढळलं आपल्याला की भूक वाढते आहे किंवा वजन वाढतं आहे किंवा चंचलता रेसलेसनेस विनाकारण वाढतो आहे तर त्याला अटिपिकल डिप्रेशन असं म्हणतात. याचबरोबर काही लोकांना सेक्शुअल प्रॉब्लेम्स पण सुरू होतात. काही लोकांना तीव्रतेनुसार काही अजून पण लक्षणं दिसून येतात, जसं अपराधी भावना, गिल्ट फिलिंग. काही लोकांना विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवर असं वाटत राहतं की आपण काहीतरी खूप मोठा अपराध केला आहे त्यामुळे आपल्या घरच्यांना काही त्रास होईल, आपल्या घरच्यांना काही भोगावं लागेल आणि त्याच्यामुळे निराशा जास्त वाढते. याचबरोबर हेल्पलेसनेस म्हणजे आपल्या बरोबर कोणी नाही, आपलं कोणी नाही, आपलं काहीच होऊ शकत नाही, होपलेसनेस, आपण या आयुष्यात काहीच करू शकत नाही, हे पण वाढत जातं. तीव्रतेनुसार ट्रीटमेंट अवलंबून असते. आपण असं बरेचदा आजूबाजूला पाहतो की काही लोकांना काही दिवसांकरता किंवा काही वेळेकरता असं जाणवतं की मला झोप येत नाही, स्ट्रेस होतं म्हणून मला भूक लागली नाही किंवा डोकं दुखत आहे. जर हे काही काळाकरता असेल किंवा काही दिवसांकरता असेल तर ते ठीक आहे. पण जर हे सातत्याने जाणवत असेल, जसं 2 आठवडे किंवा त्याच्यावर जाणवत असेल आणि ज्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम होत असेल, आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होत असेल, तर नक्कीच याची काळजी घ्यायला पाहिजे, ही गोष्ट सिरियसली घ्यायला पाहिजे आणि याच्यावर नक्कीच इलाज होऊ शकतो. यावर काही अजून माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9975726836. नमस्कार.